राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर सोमवारी संध्याकाळी रुद्रांश अकॅडमीनं मोठ्यांचा सेक्सफियर हे नाटक सादर केलं अत्यंत गहन विषय प्रभावीपणे मांडण्यात रुद्रांश अकॅडमीला यश आलं नाटकाचे लेखक दिग्दर्शक तरुण असले तरी त्यांनी मांडलेला विषय विचारपूर्वक आणि अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा आहे वेगवेगळ्या विषयांची मांडणी करणं हे राज्य नाट्य स्पर्धेचं यश असतं त्या अनुषंगानं रुद्रांश अकॅडमीनं सादर केलेलं नाटक लक्षवेधी ठरलं तांत्रिकदृष्ट्या मात्र सुधारणेला वाव वाटला आपल्या देशात लैंगिकतेबद्दल अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंबहुना त्याबद्दल बोलणं सुद्धा पाप समजतात चुकून जर मुलांनी उत्सुकतेपोटी सेक्स म्हणजे काय असा प्रश्न विचारला तरी पालक हादरतात स्पष्ट उत्तर देण्याऐवजी काहीतरी थापेबाजी करतात किंवा मुलांना धोपटून काढतात शिक्षकही योग्य पद्धतीनं मुलांना त्याबद्दल समजावत नाहीत त्यातून नवनवे प्रश्नच निर्माण होतात याचं दर्शन घडवणारं नाटक म्हणजे रुद्रांश अकॅडमीनं स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर सादर केलेलं मोठ्यांचा सेक्सफियर हे नाटक खरं तर महर्षी वात्सयानांनी कामसूत्र सारखा ग्रंथ तिसऱ्या शतकात भारतामध्ये लिहिला या ग्रंथाचं महत्त्व ओळखून जगभरातील भाषांमध्ये त्याची भाषांतरं करण्यात आली तरीही लैंगिक शिक्षणासारखा शब्द मुलांसमोर उच्चारायला पालकांना आणि शिक्षकांना भीती वाटते लैंगिक बाबी सार्वजनिक चर्चेच्या नसतात किंवा त्यावर जाहीरपणानं बोलणारी माणसं अश्लील बोलतात अशी मनोधारणा समाजात रुजलेली आहे मोठ्यांचा सेक्सफियर हे नाटक याच चुकीच्या मनोधारणेवर आघात करण्यासाठी लिहिलेलं नाटक आहे मुळात शृंगार म्हणजे केवळ शारीरिक क्रिया नसते त्या पलीकडं या सगळ्याला काही भावनिक पदर असतात आणि त्याच्याविषयी अनेक जण अज्ञानी असतात नाटककार सुदर्शन खोत यांचं वय केवळ एकवीस वर्षांचं असलं तरी त्यांनी नाटकाचा विषय टोकाच्या आचरटपणाकडं किंवा आंबट शौकीनपणाकडं वळवू दिलेला नाही सेक्सबद्दल उघडपणे बोलताना मोठ्यांचा कसा गोंधळ उडतो याचं चित्रण नाटकामध्ये अनेक प्रसंगात केलंय अखेरीस एकूण या विषयाची आपलीच समज कमी असल्याचा साक्षात्कार एका मुलीच्या सुशिक्षित आईवडिलांना होतो आणि नाटक संपत वेगळा विषय हाताळण्याचं आणि सादर करण्याचं धाडस रुद्रांश अकॅडमीनं दाखवलं आहे नाज मुल्लानं रंगवलेली दिव्या यश शिंदेचा गोट्या शाळकरी विद्यार्थी बनलेले गायत्री जाधव आणि प्रसाद वनारे ही मुलं चांगलीच लक्षात राहतात विशेषतः जाधवच्या भूमिकेतील नेहाल रुकडीकर आणि त्याच्या मुलानं नाटकात गंमत आणली नाटककार आणि दिग्दर्शक सुदर्शन खोत यांनी स्वत दिव्याच्या बाबांची भूमिका समजून केली आणि त्यांना मुग्धा हत्तरके यांनी यथायोग्य साथ दिली प्रमोद कसबे यांचा चार मिनारी बाबाही धमाल झाला नेपथ्य प्रकाश योजना आणि इतर कलाकारांची साथ ठाकठीक म्हणावी लागेल एकूणच मोठ्यांचा सेक्सफियर हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांना सेक्स विषयक सामाजिक धारणेबद्दल विचार करायला लावणारा ठरला असे प्रयत्न झाले नाहीत तर स्मार्टफोनवर सहज उपलब्ध होणाऱ्या पोर्नोग्राफीच्या क्लिप्स पाहून किशोरवयीन मुलामुलींमधील फक्त विकृतींना बळ मिळत राहील त्यामुळे या नाटकाचा विषय आणि सादरीकरण महत्त्वाचं ठरलं